अनंत प्या आनंदी रहा। शिवसेनेत सध्या उभी फूट पडली आहे। विनायक राऊत आणि किरण सामंत यांच्यात खासदारकीसाठी सत्ता संघर्ष सुरू आहे, याचेच पडसाद कणकवली हल्ल्याच्या निमित्तानं उमटल्याचा खळबळजनक आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे। सिंधुदुर्ग लाईव्हला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते की ह्या हल्ल्याबद्दल सर्वात मोठा संशय खरं म्हटलं तर आपल्या जिल्ह्यातल्या शिवसेनेमध्ये जो एक उभी फूट आता पडली असे जे आम्ही ऐकतो, एका बाजूला किरण सामंत आणि दुसऱ्या बाजूला विनायक राऊत यांच्याबद्दल जो सत्ता संघर्ष जो आता सुरू आहे त्याचे पडसाद हे उमटले आहेत असे जिल्हाभर चर्चा आहे असं मी ऐकतो। कारण का मध्ये तुम्ही ऐकलं असेल की कणकवलीमध्ये किरण सामंतांचा बॅनर लागणं आणि मग मोठे मोठे व्हॉट्सअप मेसेज खासदार विनायक राऊतांच्या विरुद्ध फिरणं आणि ज्या पद्धतीने किरण सामंतांना भावी खासदार बनायचं आहे त्या पद्धतीची महत्वाकांक्षा असणं, या सगळ्या गोष्टीचा किनार ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे। खरं तर तुम्ही विचार करा, पालकमंत्री उदय सामंतांना कसं पोलिसांच्या चौकशी अगोदर कसं कळलं, प्राथमिक अंदाज कसा कळला की हा राजकीय हल्ला आहे, अजूनपर्यंत पोलिसांनी निष्कर्ष लावलेले नाही। आता त्यांची वेगळी कुठली सीबीआयची यंत्रणा उदय सामंतांची असतील तर हे सांगू शकतात, पण जे पोलिसांना माहित नाही ते उदय सामंतांना चांगलं माहिती आहे की हे हा राजकीय हल्ला आहे। ह्याबद्दल खरं म्हटलं तर चौकशी झाली पाहिजे। खासदार विनायक राऊत ज्या पद्धतीने आरोप करताय, हा आमच्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या शिवसेनेमध्ये तिथे दापोलीमध्ये अनिल परब आणि रामदास कदम आहेत आणि इथे विनायक राऊत आणि किरण सामंत आहेत, ही जी काही शिवसेनेमध्ये उभी फूट कोकणामध्ये पडली आहे ना त्याचे सगळे पडसाद हे उमटतायत आणि त्याच्यामुळे स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर हल्ले करणं आणि हल्ले घडून आणणं हे सगळेचे सगळे त्या गोष्टीचे सगळे परिणाम दिसत आहेत तुम्हाला। म्हणून ह्याच्यामध्ये ना आमचं काय लेणं देणं आहे ना भारतीय जनता पक्षाचं काय लेणं देणं आहे, पण ह्या शिवसैनिकांमध्ये जे शिवसेनेमध्ये जी उभी फूट पडली आहे किरण सामंत आणि विनायक राऊत हे सगळेचे सगळे त्याचे पडसाद आहे हे सरळ स्पष्ट दिसत आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।